यावर्षी प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येणार नाही. या पार्श्वभूमीवर भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी विसर्जनाच्या दिवशी नागरिकांनी कुठल्याही प्रकारे गर्दी करू नये, तसेच आपल्या मूर्तींचं विसर्जन हे मनपाच्या कृत्रिम तलावामध्येच करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांनी गोदाकाठी गर्दी करू नये असं देखील त्यांनी सांगितलंय. सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त जुने नाशिक व गोदावरी नदी परिसर इथे लावण्यात आलेला आहे. भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावं, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भाविकांनी मनपाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्येच आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून मनपा तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच आपल्या देखील आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी जनतेला केले. तसेच गणपती विसर्जन करताना शक्यतो मोठी मंडळं आणि घरगुती गाणी किंवा कोणतेही दुसरी मंडळं असतील त्यांनी त्या दरम्यान कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवायचं नाही आहे आणि लाऊडस्पीकर पण लावायचे नाही आहे, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी गणपती कोविडच्या सावटाखाली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जो 21 जुलैला निर्बंध आणि नियम घालून दिलेले आहेत त्या अनुषंगाने मिरवणुकांवर बंदी आहे. शिवाय लोकांनी सोशल डिस्टन्स पाळलं जावं आणि कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या अनुषंगाने बंदोबस्ताचं पूर्णतः आखणी करण्यात आलेली आहे आणि पूर्णतः तयारी आहे. त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करण्यात आलेले आहेत. तसेच टाळकेश्वर मंदिर आणि इतर जी विसर्जनाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीसुद्धा कडक बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. लोकांना आवाहन आहे की त्यांनी गर्दी करूच नये आणि घरगुती गणपतींचं जरी तुम्हाला विसर्जन करायचं असेल तरी आपण मनपाने जे कृत्रिम तलाव निर्माण केलेली आहेत आणि ठिकठिकाणी लावलेली आहेत त्या ठिकाणी गणपतींचं विसर्जन करावं. शक्यतो नदीला ह्यावेळेला गंगापूर धरणातून पाणी सोडलं जातं वेळोवेळी आणि पावसाचं प्रमाण जर जास्त राहिलं तर त्यावेळेला पाणी सोडलं जाईल. त्यासाठीसुद्धा नदीवर विसर्जनासाठीची परिस्थिती बघूनच पाणी बघूनच लोकांनी विसर्जन करावं, शक्यतोवर गर्दी करू नये आणि कोविडच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावं. जनमत मराठी वाहिनीसाठी नासिर मंसुरी, नाशिक.